मंथर कृषि उत्पन्न बाजार समिति निवडणुकी निमित्तान आज आंबेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका मांडत असताना काही कार्यकर्त्यांनी पक्षाचा आदेश डावलून बंडखोरी करण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरंतर आंबेगाव तालुक्यामध्ये कोणत्याही सहकारी संस्थेची निवडणूक पार पाडत असताना उमेदवारांची निवड करत असताना काही गोष्टी ह्या ठरलेल्या असतात। मागच्या वेळेला ज्या वेळेला भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली त्यावेळेला असं ठरलं होतं की भीमाशंकर साखर कारखान्यासाठी संचालक म्हणून ज्यांना उमेदवारी हवी आहे त्यांनी पुढच्या सहकारी संस्थांच्या निवडणुकीमध्ये आपली मागणी करू नये। त्याप्रमाणे मार्केट कमिटीचे निवडणूक प्रक्रिया पार पाडत असताना उमेदवारी निश्चित करत असताना एक व्यक्ती एक पद ज्या गावांना कधी संधी मिळाली नाही त्या गावांना संधी देण्यात यावी आणि तरुणांची मागणी होती की अनेक वर्ष काम करून तरुणांना त्या ठिकाणी संधी मिळत नाही तर तरुणांना संधी देण्यात यावी असे काही मुद्दे त्या ठिकाणी ठरलेले होते। उमेदवारी निश्चित करत असताना तालुक्यामधील प्रमुख व्यक्तींना एकत्र बसून काही या सगळ्या मुद्द्यांचा विचार करून यादी तयार करून यादी अंतिम स्वरूप देण्यासाठी नामदार दिलीपराजे वळसे पाटील यांच्याकडे पाठवली जाते आणि अंतिम यादी हे नामदार दिलीपराजे वळसे पाटील त्या ठिकाणी फायनल करतात। त्याप्रमाणे आम्ही ठराविक मंडळी एकत्र बसून ही यादी बनवत असताना त्या ठिकाणी मी स्वतः देवेंद्रभाई शाह विवेक वळसे पाटील युवक अध्यक्ष अंकित जाधव विवेकराव वळसे पाटील महिला अध्यक्षा शिंदेताई या सर्वांनी एकत्रित बसून यादी तयार केली आणि यादी तयार करत असताना हे एक व्यक्ती एक पद हा मुद्दा ज्यावेळेला समोर आला त्यावेळेला देवदत्त निकम यांनी मीटिंग सोडून निघून गेल्याच्यानंतर ही चर्चा पूर्ण झालेली नाही। जरी नियम ठरलेले असतील तरी तुमची फारच इच्छा असेल तर त्या नियमांना आपण काही अपवाद करू परंतु चर्चा झाल्याशिवाय तुम्ही जाऊ नये अशी आम्ही त्यांना विनंती केली परंतु ते त्या ठिकाणी थांबले नाही। मनामध्ये काही गोष्टी असल्याच्या नंतर मनुष्याकडून अशी कृत्य घडली जातात। या ठिकाणी कोणत्याही संस्थेची निवडणूक पार पडत असताना आम्ही ज्या वेळेला उमेदवारी अर्ज भरून घेतो त्याच्याबरोबर माघारीचा अर्ज देखील त्या ठिकाणी भरून घेतला जातो आणि अंतिम यादी तयार झाल्याच्या नंतर त्या त्या उमेदवाराकडे तो त्यांचा अर्ज पुन्हा दिला जातो आणि ते निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे त्यांचा अर्ज सपूर्त करतात। परंतु देवदत्त निकम आणि अजून काही एक दोन कार्यकर्त्यांनी या ठिकाणी माघारीचा अर्ज जमा केला नाही त्याच्यामुळं माझ्या मनामध्ये त्या ठिकाणी शंका आहे की नियम ठरवत असताना ते देखील त्या ठिकाणी उपस्थित असतात आणि त्यांनीच तो नियम त्या ठिकाणी मोडलेला दिसतो। खरं तर या तालुक्यामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्याला संधी देत असताना सर्वात जास्त संधी ही देवदत्त निकम यांना त्या ठिकाणी मिळालेली आपण पाहतो। सर्वसामान्य कुटुंबामधून एका छोट्या गावामधून आलेला हा कार्यकर्ता खरं तर बरेच कार्यकर्ते त्यांच्यापेक्षा वयानं किंवा अनेक वर्ष पक्षासाठी काम केलेले अनेक कार्यकर्ते असताना देखील आमच्या सर्वांच्या म्हणण्यानुसार साहेबांनी त्यांना साखर कारखाना निर्माण झाल्यापासून त्या ठिकाणी संचालक 10 वर्ष कारखान्याचे चेअरमन मार्केट कमिटीचे 7 वर्ष चेअरमन लोकसभेचं पक्षाचं तिकीट एवढी संधी देण्याचं काम पक्षानं त्यांना या ठिकाणी केलेलं असताना देखील त्यांनी आज साहेबांचा आदेश डावलून जो
वेगळा पॅनल तयार करण्याचं काम जे चाललेलं आहे ते पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधी त्या ठिकाणी आहे। खरं तर आज पक्षाच्या ध्येय धोरणाच्या विरोधी जाऊन साहेबांचे आदेश डावलून श्रद्धा निष्ठा या गोष्टीला हटा देऊन स्वार्थासाठी साहेबांचा फोटो वापरून ही मी निवडणूक लढवेल आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या बॅनरवर साहेबांचा फोटो वापरण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे। जर साहेबांचा आदेश तुम्हाला मानायचा नसेल, जर साहेबांनी सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला मान्य नसतील तर तुम्ही साहेबांचा फोटो त्या ठिकाणी वापरू नये, ही पक्षाच्या वतीनं त्यांना विनंती आहे। अजून देखील वेळ गेलेली नाही। गेले अनेक वर्ष एकत्र काम केल्याच्या नंतर आमच्याही सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे की कोणत्याही कार्यकर्त्यांनी पक्ष सोडून त्या ठिकाणी जाऊ नये, पक्षाबरोबर राहावं, आंबेगाव तालुक्यामध्ये असलेली शिस्त पाळावी आणि हे जर तुम्हाला जमणार नसेल तर ना इलाज असतो, आम्हाला तुम्हाला पक्षामधून निलंबित करावे लागेल। अजून एक दोन दिवस तुम्ही विचार करावा, नाही जर तुम्ही त्या पद्धतीने विचार केला नाही तर पक्ष तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून निलंबित केल्याशिवाय राहणार नाही। अध्यक्ष या नात्याने ती कारवाई मी निश्चितपणे त्या ठिकाणी करेन। नाही, निलंबनाची जी कारवाई जी असते ती आम्ही इथं पत्र तयार करणार, त्यांना मेलवर किंवा व्हॉट्सअपवर त्या ठिकाणी पाठवून देऊन ते प्रसिद्ध करणार। हां, तुम्ही फक्त निकमांनाची आला दिला आहे, त्यांच्याबरोबर अनेक पक्षाची काय कार्य होते आपल्या, त्यांच्याबरोबर काय भूमिका आपली? आमच्या दृष्टिकोनातून पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत ते निकम एक आहेत, बाळासाहेब बानखेले एक आहेत, हे पदाधिकारी आहेत, ते कार्याध्यक्ष आहेत पक्षाचे। इंदोरे हे पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते नाहीत किंवा ते पक्षामध्ये आजपर्यंत त्यांनी काम केले मी त्या ठिकाणी पाहिले। गोडेगावचे ग्रामपंचायत सदस्य तुमचे? आमच्याकडून ते निवडून आलेले नव्हते त्यावेळेला, ज्यावेळेला ते सदस्य होते। आहे ना राष्ट्रवादीचा। आता माझा मुद्दा असा आहे, तुम्ही फक्त उमेदवारांचीच नावं सांगितली, बाकीचे काही पक्षाचे कार्यकर्ते आहेत ते त्यांच्या प्रचार सभेला असतात, शुभारंभाला काही इकडे असतात काही तिकडे असतात, यांना काही नाही? हे आतापर्यंतची जी भूमिका आहे या भूमिका क्लिअर झालेली नाही कार्यकर्त्यांची। साहेबांचा फोटो असल्यामुळं किंवा ते जे सांगतात की साहेबांचा मला पाठिंबा आहे, दिशाभूल करण्याचं काम जे त्यांचं चाललेलं आहे त्याच्यामुळं कार्यकर्ते त्या ठिकाणी संभ्रमावस्थेत आहेत। एकदा जर त्यांच्या बाबतीमध्ये पक्षाने निर्णय घेतला तर राष्ट्रवादीचा कोणताही कार्यकर्ता त्यांच्याबरोबर राहणार नाही। आणि जर असं कुणी केलं कार्यकर्त्यांनी तर त्या कार्यकर्त्याला देखील पक्षातून निलंबित करण्यात येईल। आता तुम्ही मगाशी म्हटले की एक व्यक्ती एक पद, हां, तर त्यांनी परवा दिवशी ते स्टेटमेंट दिलं त्यामध्ये तुमचाच आरोप केला की तालुका अध्यक्षांना दोन पद आहेत, मी काय म्हणणार? एकच मिनिट, एक मिनिट। हा विषय सहकारी संस्थांचा आहे, पक्षाचे अनेक पदाधिकारी असतात, पक्ष हा याला फक्त पक्षाच्या संदर्भित अधिकार प्राप्त असतात, त्याला गाडी मिळत नाही, त्याला शिपाई मिळत नाही, त्याला भत्ता मिळत नाही, त्याला स्वतःला स्वतःचा खर्च करून पक्ष चालवावा लागतो किंवा कुठे जायचं म्हटलं तर त्याला कोणतीही फॅसिलिटी नसते। आज एखाद्या कार्यकर्त्याला ज्या वेळेला एवढ्या फॅसिलिटी मिळाल्याच्या नंतर त्या कार्यकर्त्याला ती खुर्ची सोडावीशी वाटत नाही, हा इथं स्वार्थ आहे। पक्षाचं पद, आमचा जो निर्णय आहे तालुक्यामधील सहकारी संस्था ज्या आहेत त्या संस्थेमध्ये पक्षाच्या अध्यक्षाला कुठेही भत्ता मिळत नाही। एक सहकारी संस्था एक पद, जेवढ्या तालुक्यामध्ये संस्था आहेत त्याच्यामध्ये एक व्यक्ती एक पद, तालुका स्तरावरच्या
हा निकष कायमस्वरूपी कारखान्याच्या निवडणुकीमध्येच हा निकष ठरलेला होता, जाहीर केलं होतं का तुम्ही? हो जाहीर केलं. आणि एफच्या पुढचं जाऊन सांगतो, एक मिनिट एक कशाला, चार पाच महिने आता कारखाना नाही काय झाला आपला. हजर होते ज्या वेळेला त्यांनी पक्षाचा माघार घेण्यासंदर्भाचा जो त्यांना चर्चा केली किंवा त्यांना सांगितलं तुम्ही माघार घ्या म्हणून कुठल्या इलेक्शनला? आता मार्केट कमिटीच्या निवडणुकीमध्ये ही चर्चा आम्ही पण केली. त्याच्यानंतर विवेक वळसे पाटील यांनी प्रत्यक्ष जाऊन चर्चा केली. आणि चर्चेमध्ये त्यांचा असं म्हणणं आलं की मी माघार घेणार नाही. एक तर तुम्ही मला जर मार्केट कमिटीमध्ये सभापती म्हणून तुम्ही मला आत्ता डिक्लेअर करावी आणि तुम्हाला जर मार्केट कमिटीमध्ये मला माघार घ्यायला लावायची असेल तर दुसरा माझा पर्याय असा आहे की कारखान्याच्या चेअरमनचा राजीनामा घ्यावा आणि मला कारखान्याचं चेअरमन करावं. या अटी शर्ती न पटणाऱ्या आहेत. खरं तर या 115 जागांसाठी जवळजवळ 125 अर्ज झालेले होते. त्यापैकी आपण 15 जागांची उमेदवारी त्या ठिकाणी जाहीर केली. बाकीच्या लोकांनी माघार घेतली. 110 जणांनी माघार घेतली. 110 जणांनी नाही, 4-5 सोडून द्या ना, 105 जणांनी माघार घेतली. आणि फक्त यांनाच ते मान्य नव्हतं. खरं तर या ठिकाणी बोलत असताना कोणती राजकीय पार्श्वभूमी नसताना आमच्यासारख्या कार्यकर्त्याला म्हणजे त्याच्यामध्ये मी असेल, अनुराव गिरे असतील, देवदत्त निकम असेल, प्रकाशराव भोलोबा असतील, सुभाषराव मोरमारे असतील, वसंतराव भालेराव असतील, शैलादाई ढोबळे असतील, गंगूताई वाघ असतील, अनेक सर्वसामान्य कार्यकर्त्यांना साहेबांनी संधी दिली. परंतु आज जर तसा विचार केला तर हे हा मानसिक क्लेश होणारी ही गोष्ट आहे. ज्या वेळेला आपण एखाद्याला मोठं करतो आणि तोच ज्या वेळेला आपल्याला विरोध जातो हे मानसिक क्लेश होणारी ही गोष्ट आहे. तुम्हाला असं म्हणायचं आहे का देवदत्त निकम यांचे बंड पूर्वनियोजित होतं? पूर्वनियोजितच असू शकतं ते, कारण इतर यांच्या पक्षामध्ये त्यांच्या दृष्टिकोनातून कोणती निवडणूक पार पडत असताना नियमावली करण्याचं देखील त्यांचं काम त्या ठिकाणी होतं. ते ह्या नियमाला ते सहन म्हणजे त्यांची संमती होती आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की मला आता कारखान्यात जर दिलं आहे तर मी मार्केट कमिटीमध्ये तिकीट मागणार नाही, त्यावेळेला सांगितलं होतं. निर्वाणीचा इशारा दोन दिवसांनी. खरं तर म्हणजे शेवटी ही संघटना आहे, संघटनेमधल्या कार्यकर्त्यांनी संघटना सोडून जावं ही आमची किंवा इच्छा नाही. परंतु प्रत्येक गोष्टीला त्या ठिकाणी मर्यादा असतात. अजून देखील त्यांची संधी गेलेली नाही, अजून देखील त्यांनी सुज्ञ विचार करावा. आणि त्यांनी जर सुज्ञ विचार केला नाही तर नाही दादा असतो आम्हाला त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावीच लागेल. त्यांनी काय आता नेमकं परत काय केलं पाहिजे तुम्ही? त्यांनी पत्रक काढावं म्हणजे पाठिंबा द्यावा. हा आणि ह्या जो पक्षाने आणि साहेबांनी जो पॅनल जाहीर केलेला आहे त्याला पाठिंबा द्यावा.